माझ्या नवीन नवीन रेसिपीज जर तुम्हाला हव्या असतील तर सबस्क्राईबचं बटन दाबून बेलच्या आयकॉनवर क्लिक करा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आज मी कोरिअंडर राईस करणार आहे. त्याकरता मी इथे हे साहित्य घेतलेलं आहे. काजू घेतलेत 8 ते 10, त्याचे मधून काप करून घेतले. मीठ आवश्यकतेनुसार लागेल. जिरं घेतलंय 1 चमचा, 1 चमचा मोहरी. इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. मिरच्या घेतल्यात 5-6, आल्याचा 1 तुकडा घेतलाय आणि कोथिंबीर घेतली आहे अंदाजे 2 वाट्या असेल. काश्मीरी मिरच्या घेतल्यात 3, त्या तोडून घेतल्या आहेत. कढीपत्त्याची पानं घेतली आहेत. उडदाची डाळ घेतली आहे 1.5 चमचा. 2 चमचे हरभरा डाळ घेतली आहे. तेल आपल्याला लागेल 4 ते 5 चमचे. टमॅटो घेतलाय 1 चिरून. 2 कांदे उभे चिरून घेतलेत. आणि इथे मी बासमती राईस शिजवून घेतलेला आहे. तो 2 वाट्या बासमती राईस होता. आता आपण मिक्सरमध्ये काय काय वाटून घ्यायचंय ते बघून घेऊया. जिरं, लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा, मिरच्या, कोथिंबीर, या हे 2 कांदे आहेत. त्याच्यातला थोडासा कांदा आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आणि थोडासा मग फोडणीमध्ये वापरणार आहे. आणि टमॅटोज, हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. मी इथे पॅनमध्ये तेल गरम केलेलं आहे. आता त्याच्यात मोहरी टाकते. मोहरी तडतडू द्यायची. आता मी हरभऱ्याची डाळ टाकते. थोडीशी परतून घ्यायची आहे. आणि आता मी हे उरलेला उडदाची डाळ, कढीपत्ता आणि मिरच्या टाकून देते. काजू टाकते आणि कांदे. आता हे चांगलं परतून घेऊया. 2 ते 3 मिनिटं लागणार आहेत चांगले थोडेसे ब्राऊन होऊ द्यायचे. आता मी कोथिंबीरीची वाटलेली पेस्ट टाकतेय. आता गॅस बारीक करून मी परतून घ्यायचे 2 मिनिटं. आता हे छान परतल्या गेलंय. साईडने तेल सुटलेलं दिसतंय थोडं थोडं. आता मी याच्यामध्ये भात टाकून देते. ही एक साऊथ इंडियन डिश आहे, त्यामुळे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोकोनट ऑइल सुद्धा वापरलं तर चालेल. मी इथे ऑलिव्ह ऑइलच वापरलंय. हा अलगद एकत्र करून घ्यायचा आहे. आपण जे कोथिंबीरचं मिश्रण परतून घेतलं आहे ते मी जास्त ड्राय करून घेतलं नाहीये. जर ते जास्त ड्राय झालं तर ते भाताला असं व्यवस्थित लागणार नाही, म्हणून थोडस ओलसरच ठेवायचंय. आता हा चांगला एकत्र करून घेऊया. मी
भात शिजवताना मीठ अजिबात वापरलेलं नाहीये, त्यामुळे आता मी मीठ टाकते याच्यामध्ये। परत मीठ मिक्स करून घ्यायचंय। आता राईस मिनीट एकत्र करून घेतलाय, याला कोथिंबीरीने छान ग्रीन कलर आलाय। आता मी हा असाच ठेवणार आहे, 2 मिनिटं बारीक गॅसवर होऊ देणार आहे, मग बंद करूया आपण गॅस। कोरिएंडर राईस तयार आहे। मी त्याच्याबरोबर लिंबू सर्व केलंय, जर तुम्हाला लिंबू आवडत असेल तर तुम्ही लिंबू टाकून खाऊ शकता। आणि मी त्याच्याबरोबर ताक पण सर्व केलेलं।